नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफिसर यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला कोरोनाच्या संदर्भातला असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना कुठेतरी मनात वाटतं की कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलतील की काय, त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। आपण पाहूयात की काय जाहीर प्रकटन काय आहे, त्याबाबत आपण सुरुवातीला पाहूयात। आयोगाच्या दिनांक 11 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार प्रस्तुत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 ही रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी एकूण 37 जिल्हा केंद्रावरील 761 परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल आपली राज्यसेवा जी परीक्षा आहे ती 14 मार्चला होणार आहे। आणि जर तुमच्या मनात कुठे किंतू असेल की आपली परीक्षा पुढे ढकली, तर तुम्ही ढकलेल तर तुम्ही अतिशय गलत फॅमिलीमध्ये आहात। अजिबात तसं डोक्यात राहू देऊ नका की आपल्या परीक्षा पुढे ढकलतील। अजिबात ह्यावेळेस परीक्षा पुढे ढकलणार नाहीत। कुणी किती म्हणजे कोणत्याही नेत्यांच्या अजिबात वक्त्यावर तुम्ही जाऊ नका की काही नेते आता मनसुद्धा असतील की आम्ही आंदोलन करू, ह्या गोष्टी करू, त्या गोष्टी करू, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलतील। परंतु मित्रांनो, सध्या परीक्षा पुढे ढकलण्याचं अजिबात वातावरण नाही आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात भ्रमात राहू नका की परीक्षा पुढे ढकलतील। त्यामुळे फिक्स आपल्या परीक्षा या 14 मार्च हे मी 14 मार्चला होणार आहे राज्यसेवेची, आणि कंबाईनची सुद्धा परीक्षा 11 एप्रिलला होणारच आहे 100%। त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीनेच प्रयत्न चालवू द्या। तुमच्या जे काही रिव्हिजन आहेत त्या जास्तीत जास्त लवकर उरका। करंट अफेअर असेल ते राज्यसेवेसाठी तुम्ही करंट अफेअर 2019 पर्यंत केलं तरी चालेल, परंतु कंबाईनसाठी जर तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2020 सुद्धा करंट अफेअर तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। जानेवारी फेब्रुवारीचं सुद्धा 21 मधलं थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे। त्याचं कारण असं की राज्यसेवेसाठी फक्त आपल्याला मार्चपर्यंतच करंट अफेअर येईल, परंतु कंबाईनच्या संदर्भात एक आपल्याला निश्चित असं सांगता येत नाही की करंट अफेअर कुठपर्यंत येईल। पाठीमागे जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला एक न्यूज आली होती पेपरला लोकमतला, त्या ठिकाणी सांगितलं होतं की राज्यसेवेसाठी मार्चपर्यंतच करंट अफेअर होऊ शकेल। आयोगातनं काही लोकांकडनं कळलं होतं काही अधिकाऱ्यांकडनं, कारण राज्यसेवेचे पेपर जे आहेत मित्रांनो ते जिल्हा केंद्रावर पूर्वीच पाठवण्यात आले होते, ते अद्यापपर्यंत तिथून हलविले गेले नाही आहेत। त्यामुळे आपले पेपर सेट झालेले आहेत ऑलरेडीच राज्यसेवेचे, त्यामुळे त्यात काही नवीन करंट अफेअर येण्याचे चान्सेस अजिबात नाही आहेत। त्यामुळे तुम्ही राज्यसेवेसाठी नवीन करंट अफेअर वाचण्याच्या अजिबात फंद्यात पडू नका। तुम्ही फक्त 2019 पर्यंत करंट अफेअर चांगलं पॅक करा, आणि मार्चपर्यंत थोडंसं पुढचं 20 मधलं सुद्धा मार्चपर्यंत करंट अफेअर त्या ठिकाणी करावं लागणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जोर द्या। परंतु जर कंबाईनसाठी तयारी करत असाल तर मात्र तुम्हाला पुढचंही करंट अफेअर करणं अतिशय गरजेचं ठरतं। त्यानंतर पाहू शकता खाली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जी आहे NMES ही सुद्धा परीक्षा 8वीसाठी जी परीक्षा आहे ती सुद्धा 14 मार्चलाच आहे, ती सुद्धा घेण्यात येणार आहे मित्रांनो। त्यामुळे सॉरी त्यात फक्त फरक आहे मित्रांनो, ती 14 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे, आणि त्याचं कारणही तुम्हाला कळलं असेल कारण 14 मार्चला आपली फिक्स राज्यसेवेची परीक्षा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो 21 मार्चला जी परीक्षा 14 मार्चला अजून एक परीक्षा होणार होती त्या ठिकाणी 8वीसाठीची NMES ही परीक्षा मात्र पुढे ढकलण्यात आली आहे 21 तारखेपर्यंत, कारण 14 मार्चच्या दिवशी आपली परीक्षा ठरलेली असल्यामुळे त्या दिवशी 8वीची परीक्षा घेतली जाणार नाही, ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली 21 मार्चपर्यंत। परंतु आपली 14 मार्चची राज्यसेवा परीक्षा ही 100% होणार आहे, त्यामुळे तुम्ही आता शेवटच्या कालावधीमध्ये ज्या काही तुमच्या नोट्स असतील त्या रिव्हिजन चांगल्या प्रकारे करा। आता कुठलंही नवीन पुस्तक वाचण्याच्या जबाबत फंदात पडू नका। सीसॅटची चांगली जोरदार तयारी करा। सीसॅटचा असा विषय आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या ऐन कालावधीत तो करता येत नाही, तुम्ही यापूर्वीसुद्धा सीसॅटची तयारी केली असेल असंच मी गृहित धरतो, आणि इथून पुढे सुद्धा आता सीसॅटवर जास्त भर द्या, आणि इथून पुढे तुम्हाला रोज 2 पेपर तरी तुम्ही सोडले पाहिजेत, कारण 14 मार्चपर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे फक्त आता 15-16 ते 17 दिवस चांगले राहिले आहेत आपल्याजवळ, कारण पेपरच्या आदल्या दिवशी आता जिल्हा केंद्र कुणाचं किती जवळ आहे त्यावर डिपेंड आहे। पेपरच्या जर लांब तुमचं जिल्हा केंद्र असेल तर तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशीच जा, कारण पेपरच्या दिवशी ऐन दिवशी तुम्हाला गडबड गाई गोंधळ व्हायला नको, कारण प्रवासाची काही अडचण यायला नको। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पूर्वीच एक दिवस जर गेला तर तुमच्यासाठी नक्कीच चांगलं राहील। आणि एक जाताना म्हणजे कोरोना संदर्भातले ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काटेकोरपणे पाळावे लागतील, ते तुमच्या हॉल तिकीटवर येईलच। आपलं हॉल तिकीटसुद्धा परीक्षेच्या आधी 8-9 तारखेपर्यंत त्यापूर्वीच येईल मित्रांनो, 5-7 तारखेपर्यंत आपलं हॉल तिकीटसुद्धा येईल राज्यसेवेचं, त्यावरती त्या सूचना दिल्याच जातील कोरोना संदर्भाच्या, जे की तयारी मास्क वापरा, सॅनिटायझर जवळ बाळगा, नंतर हात व्यवस्थित धूत राहा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करतीलच। परंतु अजिबात कुणी भ्रमात राहू नका की परीक्षा पुढे ढकतील, हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। त्यामुळे जोरदार तयारी सुरू ठेवा, आणि मित्रांनो MPSC विषयीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम मी गेल्या 2 वर्षापासून नियमितपणे करतोय। तुम्ही जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कळीचं बेलकॉन प्रेस करा, म्हणजे होईल काय मित्रांनो MPSC विषयी येणारे प्रत्येक अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचल जाईल। आजचं जे आहे परिपत्रक मित्रांनो ते तुकाराम सुपे जे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे, त्यांनी हे जाहीर केलंय। त्यामुळे हे जे आहे मित्रांनो अनअकॅडमीवरती तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो पुण्यासारख्या ठिकाणी क्लास लावायचे म्हणजे 50,000 भरावे लागतात, त्या ठिकाणची मेस, त्या ठिकाणचा खर्च तुम्हाला 2-3 लाखाला गंडा बसतो। परंतु तुम्ही जर अनअकॅडमी जॉईन केली तर मित्रांनो त्या तुलनेत तुम्हाला 1-7-8% फी भरावी लागते। पाहूयात आपण सविस्तर काय आहे।
तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्लस फीचरमध्ये काय काय फीचर मिळणार आहेत बघा. या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट एक्झाम प्रिपरेशन असणार आहे, नंतर फेवरेट एज्युकेटर असणार आहे तुमचे, तुमचं दररोज डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, वीकली मॉक टेस्ट असणार आहेत, आणि या ठिकाणी तुम्हाला फ्री टेस्टसुद्धा असणार आहेत आणि कव्हरेज असणार आहे संपूर्ण सिलेबस घेण्याचं. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फ्रीसुद्धा अनअकॅडमी वापरत असाल, परंतु तुम्ही जर प्लस वापरलं तर तुम्हाला काय फरक पडतो, तुम्हाला कम्प्लीट सिलेबस मिळतो, अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट मिळतात, अनलिमिटेड पीडीएफ नोट्स मिळतात, तुमचं दररोज डाऊट क्लिअर केले जातात. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला खूप कमी दिवस आहेत अवेलेबल, 10% डिस्काउंट मिळवायचं असेल, कारण 1 मार्चनंतर मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही आता नक्की जॉईन करा. या ठिकाणी तुम्ही जर विघ्ने लाईव्ह हा जर कोड वापरला तर तुम्हाला 10% असं मोठं डिस्काउंट मिळेल. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अनअकॅडमी डाऊनलोड करायचं, तुमचं गोल जे आहे ते सिलेक्ट करायचं, आणि त्या ठिकाणी एंटर कोडच्या वेळेस तुम्हाला विघ्ने लाईव्ह हा कोड वापरायचा आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी मोठं असं 10% डिस्काउंट मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो फरक काय पडेल, जर तुम्ही आता जर सबस्क्रिप्शन घेतलं 28 तारखेच्या आत तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट मिळल्यामुळं तुम्हाला नंतर 65% डिस्काउंट मिळेल. आता जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी 3 मंथसाठी जर जॉईन करत असाल तर तुम्हाला 4750 रेग्युलर फी भरावी लागते, परंतु माझा जर कोड वापरला तर तुम्हाला 4275 भरावे लागतील. आणि मित्रांनो या ठिकाणी जरी तुम्ही 2 वर्षाचं जरी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला ते 15,200 रुपये लागतात, परंतु कोड वापरून जर केलं तर 13,680 आणि नंतर तुम्हाला ते 14,440 रुपयाला भेटेल. आता तुम्ही 13,680 घेऊ शकता. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचं अनअकॅडमीचं कोर्स भेटणार आहे, ते म्हणजे फक्त 13,000 रुपयात. पुण्यासारख्या ठिकाणी जर क्लास लावून तुम्हाला जर 2 वर्ष राहायचं असेल तर मित्रांनो नक्की 3 लाख रुपये लागतात. कशाप्रकारे तुम्हाला ते सांगतो, क्लास पुण्यात प्रत्येक क्लास आपणास ते 60,000 फी भरावी लागते, त्यानंतर तुमचा राहण्याचा मेसचा खर्च तुम्हाला 1,00,000 रुपये येतो पूर्ण, त्यानंतर तुमचं दररोजचं ते अपडाऊन, नंतर तिथलं मेसचं खाणं, तुम्हाला घरचं खायला सुद्धा भेटत नाही, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मक्कार हाल करावं लागतात. त्याला एकाच शब्दात मी सांगेल, तुम्हाला फुकटचा संघर्ष करावा लागतो. परंतु या ठिकाणी तुम्ही अनअकॅडमीवरती तुमच्या जेव्हा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही घरी बसल्या ठिकाणी चांगलं एक प्रिपरेशन करू शकता. आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सगळे सर लोक तुम्हाला पुण्याच्या ज्या ठिकाणी भेटतात, त्या ठिकाणी तुम्हाला राहुल देशमुख सायन्ससाठी असतील, राणी जैन एन्व्हायरमेंटसाठी असतील, असे टॉपचे सर लोक मित्रांनो या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर बघा पुण्यातल्या ठिकाणी तुम्हाला सचिन ढवळे सर भेटतात, अभिजित राठोड, किरण गायकवाड, सचिन वारुळकर, सचिन ढवळे, अनिल कोलते, युवराज जाधव, त्यानंतर श्रीकांत साठे, रमेश रोंडवाल, संतोष चव्हाण, उमेश कुंदळे. म्हणजे मित्रांनो सांगायचं काय, तर पुण्यात जे सर लोक तुम्हाला शिकवणार आहेत तेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती शिकवणार आहेत अनअकॅडमीवरती. आणि तुम्हाला ते कडे तुम्हाला डाऊटसुद्धा विचार देणार आहेत. म्हणजे सांगायचं काय मित्रांनो, तर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तेच सर लोक जर शिकवणार असतील 60-70 हजार रुपयात, तर तुम्ही अनअकॅडमीवरती फक्त आणि फक्त 1-10-12 हजारामध्ये शिकू शकता. म्हणजे पहा मित्रांनो, 3 लाख कुठं आणि 10,000 कुठं, तुम्हीच आता एक गणित काढा, तुम्हाला ते 6-7% पैसे भरावे लागत नाहीत. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला तळमळीने सांगत असतो की तुम्ही घरबसल्या अनअकॅडमीवरती शिकू शकता आणि तुम्हाला खूप कमी फी भरावे लागते. त्यासाठी तुम्हाला फक्त कोड वापरायचा आहे विघ्ने लाईव्ह. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी मोहित सावंत सर भेटतील, आनंद बिराजदार जॉग्राफीसाठी, म्हणजे मित्रांनो अतिशय टॉपचे लोक तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्यासाठी तुम्हाला नक्की हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि विघ्ने लाईव्ह कोड वापरायचा आहे. चला तर आपल्या राहिलेल्या अर्ध्या अपडेटला आपण कंटिन्यू करूयात. मित्रांनो हे ऑथेंटिक न्यूज आहे, जाहीर प्रकटन जे आहे ते तुकाराम सुपे यांनी केले, जे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे, त्यामुळे हे फिक्स अशी न्यूज आहे आणि ऑथेंटिक न्यूज आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या परीक्षा फिक्स होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चला तर मित्रांनो भेटूयात परत एकदा अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.